उपवास असला की नेहमीच शाबुदाना खाऊन कंटाळा येतो तर त्यासाठी आज आपण एकदम टेस्टी अशी बटाट्याची भाजी आणि सोबत खाण्यासाठी पराठा बनवणार आहोत तोही शाबुदाना न भिजवता चला तर मग ही सोपी रेसिपी कशी बनवली आहे ते पाहूयात पराठा बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे एक कप शाबुदाना हा शाबुदाना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून पाच मिनिट भाजून घ्यायचा आहे शाबुदाना आपल्याला फक्त भाजून घ्यायचा आहे याचा कलर चेंज करायचा नाही इथे आपले पाच मिनिट झालेले आहेत आता आपल्याला गॅस बंद करून हा शाबुदाना पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे शाबुदाना थंड झाला की आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला बारीक असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर इथे आपली शाबुदाण्याची पावडर तयार झालेली आहे तयार झालेली पावडर एका चाळणीने चाळून घेणार आहोत असे केल्यामुळे पराठा लाटताना अडचण येणार नाही आणि पराठा सुद्धा लाटताना फाटणार नाही त्यामुळे ही पावडर आपल्याला चाळून घ्यायची आहे तर आता आपण यामध्ये दोन शिजून घेतलेले बटाटे घालणार आहोत मध्यमपेक्षा थोडेसे मोठे हे बटाटे आहेत बटाटेसुद्धा घालताना आपल्याला किसून घालायचे आहेत आता यामध्ये एक छोटी वाटी भाजून घेतलेले शेंगदाण्याचे कूड घालूयात त्याचबरोबर एक चमचा ठेचून घेतलेली हिरवी मिरची चवीनुसार मीठ घालायचंय आणि सुरुवातीला हे पाणी न घालता चांगले एकत्र मिसळून घ्यायचे आहे आता यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि याचा घट्टसर गोळा मिळून घ्यायचा आहे शाबुदाना बरेच पाणी शोषून घेतो जसे की आपण बाजरीचे पीठ किंवा ज्वारीचं पीठ लावतो तशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे सेम भाकरी बनवतो तसेच आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे हे पीठ तयार करत असताना याला चांगले दाबून मिळून घ्यायचं आहे म्हणजे आपला गोळा एकदम छान होतो तर इथे आपला गोळा छान तयार झालेला आहे याच्यावरती अर्ध्या तासांसाठी झाकून आहे तोपर्यंत आपण पराठ्यासोबत खाण्यासाठी भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी दोन मध्यम आकाराचे बटाटे शिजून घेतलेले होते हे बटाटे हातानेच तोडून घेणार आहोत जर तुम्हाला भाजी जास्त बनवायची असेल तर इथे तुम्ही दोन चार बटाटे घ्या आता आपण यासाठी फोडणी करणार आहोत तर त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतले तेल चांगले गरम झाले की यामध्ये एक चमचा हिरवी मिरचींची पेस्ट घातली आता यामध्येच कुस्करून घेतलेले बटाटे घालणार आहोत बटाटे आपल्याला एक मिनिट चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत यानंतर अजून काही साहित्य घालणार आहोत पाव चमचा लाल तिखट घालायचं आहे जर तुम्ही तिखट कमी खात असाल तर नाही घातले तरीसुद्धा चालेल लाल तिखटामुळे भाजीचा रंग एकदम छान येईल आपल्या भाजीची चव वाढण्यासाठी यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचे कूड घालायचे आहे सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा लिंबाचा रस घालायचा आहे म्हणजे ही भाजी पराठ्यासोबत एकदम टेस्टी अशी लागते जर तुम्हाला रसाभाजी आवडत असेल तर इथे तुम्ही यामध्ये पाणीसुद्धा घालू शकतात आता आपली भाजी एकदम छान अशी तयार झालेली आहे तयार झालेली भाजी एका बाजूला ठेवून देऊया आणि इकडे आपला अर्धा तास झालेला आहे आपले शाबुदाण्याचे पीठसुद्धा छान मुरले आहे जर तुम्हाला हे, हे पीठ थोडेसे घट्ट वाटले तर इथे तुम्ही अजून थोडेसे पाणी लावू शकतात त्यातलाच छोटासा उंडा काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने गोल गोल फिरून आपल्याला हा उंडा चांगला एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे पराठा लाटत असताना याला चिरा जाणार नाहीत किंवा क्रॅक पडणार नाहीत तर या उंड्याला आपण थोडीशी पिठी लावून घेणार आहोत पिठी लावण्यासाठी इथे तुम्ही भगरीचे पीठ किंवा राजगिरेची पीठ वापरू शकतात इथे मी भगरीची पीठ घेतलेली आहे आता आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा लाटत असताना हलक्या हाताने लाटून घ्या म्हणजे पराठा एकसारखा आणि छान लाटला जाईल जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडायली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे तुम्ही हा पराठा असाच भाजून घेऊ शकतात जर तुम्हाला वाटले की या पराठ्याला क्रॅक गेलेले आहेत तर आपण या पराठ्याला घरातले कुठलेही एका डब्याचे झाकण घेऊन अशा पद्धतीने याच्यावरती ठेवणार आहोत जेणेकरून क्रॅक गेलेला पराठा बाजूला निघून जाईल अशा पद्धतीने आपल्याला या पराठ्यावरती झाकण ठेवून घ्यायचे आहे आणि हलकेसे प्रेस करून घ्यायचं आहे ज्या बाजूला राहिलेल्या कडा आहेत त्या अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत म्हणजे पराठा आपला एकसारखा होतो आता झाकण काढून पाहू की आपला पराठा कसा झालेला आहे तर इथे तु तुम्ही पाहू शकतात की आपला पराठा किती मस्त आणि एकसारखा दिसत आहे तयार झालेला पराठा गरम तव्यावरती भाजून घेऊयात तर त्यासाठी तव्याला अगोदरच तूप लावून घेतलेले होते तुपाऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकतात गॅसची फ्लेम हाय ठेवून आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा पराठे करून घेते दोन्ही बाजूंनी आपल्याला तूप लावून हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर तुम्ही ते घातले तरीसुद्धा चालेल ही रेसिपी तुम्ही महाशिवरात्रीला करून पहा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हा पराठा तुम्ही दह्यासोबत सुद्धा खाऊ शकतात तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।